हाय चैनल, वेलकम टू माय गाइस। आज मैं एक नया वीडियो बनाने जा रहा हूँ। प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब। बाय बाय। तर गाइस, काल काय झालता, मी ब्लॉग शूट करणार होतो पण मी पाऊस आला म्हणून त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला। पण मी मधनं जेव्हा मी मार्केट फिरत होतो तेव्हा मी तुम्हाला थोडे शूट दाखवले। आता मी ते एक्सप्लेन करीन, ते तुम्ही बघत राहा। तर आधी आम्ही गेलो रिक्षासाठी, कारण गाडी जी होती ती सर्व्हिसिंगला दिले, त्यामुळे आम्ही रिक्षा बोलवली आणि गेलो पनवेलला। कारण आता रक्षाबंधन येणार आहे, परत त्यानंतर गणपती, तर त्यासाठी आम्ही कपडे, परत मम्मीला साड्या, परत आता थोडा किराणा संपला होता तर किराणा पण आणायला गेलो आणि त्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला, पाऊस पण येत होता त्यामुळे मी शूट नाही केलं सांगितलं। नंतर रिक्षा धरली, त्याच्या पुढं पनवेलला गेलो। मग थोडा मार्केट फिरलो, मार्केटमध्ये आम्ही थोडा भाजीपाला घेतला, परत कडधान्य घेतली, त्याच्यानंतर थोडा सामान पण घेतला घरातला। तर गाईज, तर आम्ही मार्केटमध्ये गेलोच होतो, तर अजून देवाला पण पूजायचे होते त्यामुळे आम्ही तिथले फ्रेश हार पण घेतले। तर आम्हाला तो जो दुकानदार आहे तो खूप स्वस्तमध्ये देतो म्हणून आम्ही त्याच्याकडून हारबेर घेतले मस्तपैकी मार्केटमधूनच। त्याच्यानंतर आम्ही गेलो साडीचे दुकानात, तर साडीचे दुकानात जाऊन आम्ही तिथनं साड्या खरेदी केल्या 3-4। त्याच्यानंतर आम्ही गेलो ते कपडे घेण्यासाठी, आम्हाला आता रक्षाबंधन येणार त्यासाठी कपडे घ्यायला गेलो। तर आम्हाला फ्रेश ओले वाटाणे पाहिजे होते आणि अजून काहीतरी रिफाईंड तेल पाहिजे होतं, त्यासाठी आम्ही पनवेलच्या कोरडे सुपर शॉपमध्ये गेलो। तर तिथून आम्ही थोडा सामान घेतला। नंतर आम्ही गेलो ते गणपतीच्या मूर्त्या बघायला, कारण बुकिंग केली होती आमच्या सपना मावशीने गणपती, परत गवरची मूर्ती, आणि नंतर आम्ही तिथे बघायला गेलो। गणपती बाप्पा बघा किती क्यूट आहे। आम्हाला तर दुकान सापडलं नाही जिथं आम्ही गणपती बुकिंग केली होती। नंतर आम्ही गेलो तर आम्हाला दुकान भेटलं नाही, त्याच्यानंतर आम्ही खूप फिरलो पण आम्हाला दुकान भेटलं नाही। त्यानंतर आम्हाला असं सांगितलं की तो दुकान जो आहे तो कलंबोळीच्या डीमार्टजवळ आहे, पण खूप उशीर झाला होता, पाऊस पण खूप पडत होता। नंतर मग आम्ही घरी आलो, लगेच पाऊस खूप होता, आम्ही भिजलो पण थोडं आणि नंतर आत थोडा सामान ठेवला आणि मग घरी बसलो। सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय, प्लीज लाइक सर। बाय बाय, थँक्यू।